आज आपण एका ऊसाच्या फळामध्ये आलेलो आहोत आणि ऊसतोड कामगारांना आज आपण भेटतोय. आज बघू त्यांचं लाईफ आणि त्यांची लाईफस्टाईल कशा पद्धतीची आहे. आज आपण त्यांच्यासोबतच अनुभवून घेत आहोत. तर आज विचारू त्यांना की काका, तुम्ही नगर जिल्ह्यातून आलेले आहात. बहुतांशी लोक नगर आणि जिल्ह्यात. तर तुम्ही तुमची सुरुवात कधीपासून झाली आणि हे तुमचं थोडं ह्याच्यामध्ये सांगा मला, कशा कशा पद्धतीचं काम चाललं. आमचं काम चाललंय 12 घंट्याचं. सकाळी 6 ते संध्याकाळी 9-10 वाजतात आम्हाला कामाला. गाड्या खाली करायला, खाण्याची करायला. आणि याच्या गाडीच्या मागे तुम्हाला किती मिळतात पैसे? आमच्या आम्हाला काय 1000-1200 रुपये जास्तीत जास्त. मग त्याच्यामध्ये किती जण राबतात? दोघ जण पहिले गाडी एवढे राबतात आम्ही. मग तरी तुम्हाला हेच काम का बरं करावं असं वाटतं? हे काम करताय मग आम्ही कामच काय करणार आहे गावाला? जर पाऊस पाणी पडत नाही म्हणजे आम्ही काय करायचे? तुमच्या जिल्ह्यामध्ये तर एवढं राजकारणाच्या सुधारणा तर खूपच झालेल्या आहेत. कशा सुधारणा? काहीच नाही सुधारणा आमच्या भागात. काय सुधारणार नाही आमच्या भागात. असं कसं काय म्हणू शकत? नाही नाही सुधारणार नाही. आता बघा सुधारणा असते बघा. मी इकडे येऊ का? पोहोच तुम्ही किती उचल घेताय? उचल घेतो तर 80-90 हजार रुपये. 6 महिन्यामध्ये फेडावं लागेल कस तरी. नाही तर मग आमचे पहिले का परत ठरवून घेते. तुम्हाला काही मदत मिळते कारखान्याकडून? काहीच मदत. ज्या वेळेस तुमच्या गाडीचा म्हणजे बैलाला काही झालं किंवा तुम्हाला इथं फळामध्ये ऊस तोडताना काय? बैलाचं तसं भरपाई देते ना आम्हाला. काय 5000-10 हजाराचा 5000 भेटत. 10000-5000. आणि तुम्हाला जर आता हे असल्या 5-8 हजारमध्ये काम करतात? आम्हाला लागलं तर काही नाही. आमचं काहीच लागले तरी आम्हाला काही नाही. तुमच्या ही बारकली फुल आणले सोबत याच काय आहे? आम्हाला त्यांच्या शाळेची सोय आहे. शाळेची सोय कुठे आहे शाळे? मग शाळेचं कसं करतात तुम्ही? तुम्हाला माहितीये का लहान मुलांसाठी साखर शाळा सुरू केली? साखर शाळा आहे पण काही पोरं जातात काही जात नाही. असे ही आहे या कारखान्यावर. तुमच्या कारखान्याचं नाव काय? संत तुकाराम. संत तुकाराम मुळशी पुणे जिल्हा.